धानोरा गडचांदूर राजुरा तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या मार्गावरील वर्धा नदीवर पूल कमी उंचीचा असल्याने पावसाच्या दिवसामध्ये या पुलावरून पाणी वाहून जाते. परिणामी हा मार्ग लवकरच बंद होत असल्याने नागरिकांना व शेतकरी बांधवांना खूप मोठा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. याची दखल घेत नवीन उंच पुलाची निर्मिती करावी अशी मागणी येथील नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. धानोरा जवळील वर्धा नदीच्या पुलाची उंची फार कमी आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पूल पाण्याखाली येत असल्याने येथील नागरिकांना ये जा करणं कठीण होते. येथील रस्ता हा बंद होतो. राजुरा गडचांदूर ज्योतिया मार्गावरून सरळ तेलंगणा राज्याला हा रस्ता जोडला जातो. राजुरा गडचांदूर येथे एलँटी अंबुजा अल्ट्राटेक माणिकगड दालमिया आदी सिमेंट उद्योग आणि कोळसा खाणीसुद्धा आहे. वर्धा नदीवरील पुलाचे पाणी नवीन बांधकाम करून वर्धा नदीच्या पुलाची उंची वाढविल्यास पावसाळ्यात सिमेंट कंपनी आणि कोळसा खाणीमधून वाहतुकीसाठी फारच जवळचा रस्ता असून हा रस्ता मुंबई नागपूरकडे जाणाऱ्या रस्त्यास जोडतो. सिमेंट कोळसा खाणीमुळे शेकडो ट्रक दिवस रात्र ये जा करीत असतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ट्रकांच्या रांगा लागतात. वाहतुकीही विस्कळीत होते. त्यामुळे सदर पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी सर्वत्र जनमानसात व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. 21/7/2024 ये वर्धा नदी के ऊपर में जो पुल का रास्ता है ये बाढ़ आने के वजह से रास्ता बंद हो गया है. उस तरफ में गढ़चांदूर और राजुरा की तरफ जाने के लिए ये रास्ता है और राजुरा होके लक्कड़कोट होके तेलंगाना और इधर जूती होके तेलंगाना को ये रास्ता जोड़ता है. उस तरफ में एलएनटी अंबुजा माणिकगढ़ अल्ट्राट्रेक ये सीमेंट की कंपनियां हैं. WCL की अनेक कोयले की खदानें हैं जो यहां से आने जाने के लिए ट्रक से मार्केट में जाता है. चाहे बॉम्बे हो या बाहर हो वो सीमेंट और बाकी चीज ले जाई जा सकती है. हर वर्ष पिछले कई वर्षों से पुल की ऊंचाई कम होने के कारण जब भी बरसात आती है, पिछले वर्ष तो 8 बार बंद हुआ था, 6 बार 7 बार हर वर्ष ये रास्ता बंद होता है. नए पुल का निर्माण किया जाए और ऊंचाई वाले नए पुल का निर्माण किया जाए जिससे आने जाने वाले सभी को, चाहे किसान हो, चाहे सर्विस वाले हो, चाहे फैक्ट्रियों से ले जाने वाले माल के ट्रक हो, सबको आसानी हो सके. महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री दोनों